अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या निवडुंगे शिवारातील सोपान मरकड, कनिफ मरकड, संतोष मरकड या तीन शेतकऱ्यांनी डाळिंबांच्या बागेची पानगळ व फुलगळ होऊ नये याकरिता तिसगाव येथील समर्थ सेवा केंद्रातून मिकनेल्फ MS 35 आणि मिकमॉलजी ही औषधे खरेदी केली होती. औषधे फवारणी केल्यानंतर जास्त प्रमाणात पानगळ फुलगळ झाली आहे. दुकानदाराकडे याबाबत चौकशी केली असता दुकानदाराने उडवाउडवीची उत्तर देऊन शेतकऱ्यांना हाकलून लावलं होतं. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी, औषध उत्पादक कंपनी यांची दारं ठोठवल्यानंतर देखील न्याय न मिळाल्यानं अखेर त्यांनी आत्महत्येचं हत्यार उपसलं. त्यानंतर सारं प्रशासन खडबडून जाग झालंय. राहुरी कृषी विद्यालयाचे शेती तज्ञ दहातोंडे, उपविभागीय अधिकारी कापसे, पाथर्डी तालुक्यातील कृषी अधिकारी MR मडके, कृषी सहाय्यक CB वारकड, औषधी कंपनीच्या वतीने DK बारगजे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद मरकड यांनी बागेची भर पावसात पाहणी करून पंचनामा केलाय व 8 दिवसात रिपोर्ट पाठवतो असं अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात टँकरसाठी पैसे खर्च करून या बागेसाठी पाणी पुरवठा केला होता आणि आता मात्र बागेचं नुकसान झाल्यावर हे शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. पण हा अनर्थ तूर्त तरी टळला आहे. काय बोलते प्रत्यक्ष मारलेले त्यांच्यापासून. आमचं जर लेखी रिकमेंड असतं तर आमचा प्लॉट वर विजिटला माणूस येतो आणि समक्ष समजून सांगतो हे काय. कारण त्याच्यात काय माहिती का, साधं जर प्लॅस्टिकच्या बकेटीत जर द्रावण नसलं घेतलं आणि स्टीलच्या मध्ये घेतलं तरी कॉपर फुटतंय बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती. तुम्ही असं करायचं ना, ज्यावेळेस औषध तुम्ही देता ना दुकानदाराकडे त्यांना सांगायचं कंपनीचे कॉन्टॅक्ट करा, तुमचा कंपनीवाल्याचे लेखी घ्या. मी सोपान मुरलीधर मरकड, निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, इथला डाळिंब उत्पादक शेतकरी आहे. मी माझ्या बागाला फुलबहारात असताना फुलगळती थांबवण्यासाठी समर्थ कृषी सेवा केंद्र तिसगाव येथून मिकमॉलजी आणि MS 32 हे औषध त्यांनी मला दिलं फुलगळ न होण्यासाठी. पण ते फवारल्यानंतर माझ्या बागाची पानं आणि फुलं हे बऱ्याचशा प्रमाणात गळून 3 महिने कष्ट केलेलं बागाचं माझं पूर्ण नुकसान झालेलं आहे. त्याची मी तक्रार कृषी खात्याला एक पत्र दिलं, तहसीलला एक पत्र दिलं. त्यांचे साहेब लोक आज अधिकारी येऊन बाग पाहून पाहणी करून गेलेत. आता ते 30 तारखेपर्यंत मला त्यांचा रिपोर्ट देणार आहेत. पुढची कारवाई काय होणार ते माहिती नाही, पण माझ्या भागाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. माझे नाव सुभाष आसराजे मरकड, एक डाळिंब उत्पादक आहे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, निवडुंगे या गावाचा. मी अत्यंत अल्पभूधारक शेतकरी असून माझा उदरनिर्वाह सारा डाळिंबावर आहे. पण मी माझे डाळिंब कळी असताना फुलगळ होऊ नये म्हणून तिसगाव येथील समर्थ कृषी सेवा केंद्र येथे औषधं आणायला गेलो. त्या पद्धतीनं औषधं मी फवारले पण त्याची फुलगळ न होता संपूर्ण माझ्या बागेचे नुकसान झालेले आहे. तरी पण ते कृषी अधिकारी हे येऊन आज बघून गेले आणि दुकानदार सुद्धा आले होते, पण त्यांनी आम्हाला ओढवओढवीची भाषी केली. त्यामुळे ते दुकानदार आणि त्यांचं काहीतरी एकोणारीच हे झाल्यामुळं हे डुप्लिकेट पावत्या देऊन आम्हाला फसवणूक केलेली आहे. तर याच्या पर्याय आमचा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. भरपूर 100% माझ्या बागेचे नुकसान झालेले आहे. नाव संतोष गंगाधर मरकड, कंपोस्ट निवडून तालुका पाथर्डी. तर मी डाळिंब शेतकरी आहे. माझ्याकडे मी सध्या डाळिंब धरलेली होती पण तिथे थोडे प्रमाणात गळ होत होती म्हणून मी तिसगाव येथील कृषी सेवा केंद्र, समर्थ कृषी सेवा केंद्र येथून त्याचे फुलगळ न व्हावं म्हणून त्यांच्याकडून औषध आणली. पण ते औषध आणल्यावर मी ते फवारा दिल्यावरती माझ्या डाळिंबाची पूर्णपणे गळ झाली, पानं पिवळे झाले, पानं सगळं गळून गेले आणि त्याची नुकसान झाल्यावरती मी ती कंपनीच्या माणसाला इथं बोलून घेत कंपनीचा त्या औषधाच्या कंपनीचा माणूस आल्यावरती त्यांनी सांगितलं की हे नुकसान झालेली आहे, याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढवतं म्हणून याची पानगळ आणि पिवळे झालेले. त्याच्यानंतर इथं कृषी सहाय्यक आणि ते आलते, त्यांनी पण पाहणी केली आणि ते सांगितलं मग आम्ही पुढचं काय करायचं ते करून. त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट दिले असताना 50% पाणी पिवळे झालेले आणि खाली गळालेले आणि कळ्यासुद्धा खाली गळालेल्या दिसल्या. ते पाहून त्याचा फोटो वगैरे काढून वरिष्ठांना कळवलं त्या दिवशी, पण त्यांना विलक्षण ड्युटी असल्यामुळं ताबडतोब आता आलं नाही. पण आज रोजी सगळे हजर राहिले.